नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातली दुसरी राशी म्हणजेच वृषभ मेष वृषभ दोन नंबरची राशी फेब्रुवारी महिना दोन हजार तेवीस या मासिक राशी भविष्याची मंडळी व्हिडिओच्या शेवटी आपण मुद्दामून माहिती करून घेत असतो ती म्हणजे या महिन्यातल्या महत्त्वाच्या दिवसांची सुद्धा ज्यामध्ये असतात शुभ आणि अशुभ दिवस जेणेकरून आपल्याला कामाचं नियोजन करायला लक्ष देता येतं तसेच या महिन्यातल्या साधना आणि उपासना आपल्या राशीसाठी कोणत्या असतील ज्याच्यामुळे काही शुभ परिणाम आपण वाढवू शकता निश्चितपणे आणि हो मंडळी आपण हे जे राशी, राशी, राशी भविष्य माहिती करून घेतोय हे आपल्या चंद्र राशीनुसार ज्याला आपण जन्मराशी असंही म्हणतो त्यामुळे हे राशी भविष्य चंद्र आणि जन्मराशीनुसार पाहतो हे कृपया लक्षात घ्या तसेच हे राशी भविष्य माहिती करून घेत असताना तुम्ही जर तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहांची अवस्था त्यांचं शुभ अशुभ कारकत्व हे जर लक्षात घेऊन हे मासिक राशी भविष्य ऐकलं ना तर आपल्याला अजून जास्त फायदा होईल कारण हे मासिक राशी भविष्य सगळं जे सगळं आम्ही जे सांगतो ते लागू पडतं का हो बिलकुल नाही कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत कोणता ग्रहशुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा सुरू आहे अंतर्दशा महादशा सध्या सुरू आहे त्यानुसार हे गोचर ग्रहांचं जे भ्रमण आहे ते आपल्याला परिणाम निर्माण करत असतं आणि हे लक्षात घेऊन जर आपण हे राशी भविष्य पाहताय तर निश्चित चांगला फायदा होईल कारण महत्त्वाचे असणारे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम अवश्य जाणवतातच मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती करून घेण्यासाठी आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीत सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा आपल्या घरातील मंडळींच्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल वास्तुविषयातलं मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर असं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आम्हाला प्रत्यक्ष फोन करा किंवा व्हॉट्सअपवरून माहिती मागवा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा कार्यालयाचा नंबर आहे चला तर मग माहिती करून घेऊया वा फेब्रुवारी महिना आपल्या वृषभ राशीसाठी कसा राहणार आहे मंडळी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या त्या महिन्यातल्या म्हणजेच आपल्या वृषभ राशीमधून होणाऱ्या महत्त्वपूर्ण ग्रहांच्या गोचर भ्रमणाची माहिती असणं आवश्यक आहे कारण त्याचेच परिणाम असतात कारण याच ग्रहांचा परिणाम गोचर ग्रहांचा परिणाम आपल्या ह्या महिन्यात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांवरती परिणाम निर्माण करून आपल्याला परिणाम देत असतात तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या राशीचं स्वामी कोण आहे तर शुक्र हा सध्या दशमस्थानातून भ्रमण करत आहे म्हणजे आत्ता सध्या तो दशमस्थानात आहे याला कर्मस्थान म्हणतात आणि नंतर पंधरा फेब्रुवारीनंतर मीन हा त्याच्या उच्च राशीमध्ये गोचर भ्रमण सुरू करणार आहे शिवाय हे भ्रमण दहाव्या नंतर म्हणजे अकराव्या लाभस्थानातून होत असल्यामुळे विशेष फायदे आपल्याला मिळणार आहेत कोणते फायदे ते, ते पाहायचे आहेत या शुक्रग्रहाला आधीच लाभामध्ये असलेल्या गुरुग्रहाची सुद्धा अतिशय सुंदर साथ मिळणार आहे म्हणजे दुधात साखरच मंगळग्रह याही महिन्यात आपल्या राशीला पहिला राहणार आहे म्हणजे आपल्याच वृषभ राशीमध्ये तो आहे त्यामुळे कामातील आणि विचारातील ऊर्जा अतिशय सकारात्मक रीतीने वाढताना दिसेल मात्र वेगावर वाणीवर नियंत्रण ठेवावं लागणार बुधग्रह सात फेब्रुवारीनंतर भाग्यस्थानात प्रवेश करतो आहे जे आपल्याला भाग्य वाढवणारे तसेच विशेष करून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायद्याचे राहील रविग्रह या महिन्यामध्ये भाग्य आणि कर्मस्थानातून नवव्या आणि दहाव्या घरातून चांगली साथ देतो आहे तर नेहमीप्रमाणे राहू राशीला बारावा आणि केतू राशीला सहाव्या घरातून फळं निर्माण करून देतो आहे तर पाच फेब्रुवारीपासून शनिग्रह सूर्याच्या जवळ येत असल्यामुळे शनिग्रहाचा मात्र अस्त होतो आहे त्याचे आपल्या राशीला काय शुभाशुभ परिणाम मिळणार आहेत हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं राहणार आहे आता ह्या सगळ्या ग्रहयोगांची माहिती आपण विस्तृत पद्धतीने घेऊया कारण हा जो शनी असतो हा आपल्या राशीचा भाग्यस्थानाचा आणि कर्मस्थानाचा स्वामीग्रह आहे त्याचा अतिशय महत्त्वाचा परिणाम होणार आहे तो आपल्या आरोग्यावर आता आरोग्याच्या बाबतीमध्ये काय बरं सांभाळायचं शनीच्या अनुषंगाने तर आपल्याला सांभाळायचं आहे सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन म्हणजे ज्याला आपण कफजन्य विकृती म्हणतो शरीरातली आयुर्वेदामध्ये शिवाय या बाबतीमध्ये फार सावधानता ठेवायची जराही दुर्लक्ष करायचं नाही दूषित पाण्यापासून किंवा पाण्यातील बदलामुळे कधीकधी आपण प्रवासामध्ये असतो पाण्यातील बदलामुळे होणारे काही आरोग्याच्या तक्रारीसुद्धा जर तशा निर्माण झाल्या तर दुर्लक्ष करून चालणार नाही विद्यार्थ्यांना मात्र सात फेब्रुवारीपर्यंत अभ्यासाच्या बाबतीमध्ये फार काळजी घेऊन चालायचं चा। आहे त्यानंतर भाग्यस्थानामध्ये जाणारा बुधग्रह आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचं खऱ्या अर्थाने चीज करणार आहे विशेष करून ज्यांना मीडिया कला नाट्य सिनेमा पर्यटन पत्रकारिता ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन अशा कार्यक्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे किंवा या कार्यक्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊन करिअर निर्माण करायचं आहे त्यांनी अतिशय वेगाने कारण वेळ कमी आहे तसेही अठ्ठावीस दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन आपला हा निर्णय घेण्यासाठी या महिन्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे प्राधान्य द्यायचा आहे कारण अशी संधी ना मंडळी वारंवार मिळत नसते यासाठी बुध ग्रहाबरोबर आपल्याला रवी शुक्र आणि गुरु या ग्रहांची सुद्धा साथ या महिन्यामध्ये उत्तम मिळत राहणार आहे ज्याचा लाभ अजून काही क्षेत्रांसाठी होतो आहे ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग मिष्टान्न तयार करणारे काही पदार्थ असतात त्यांचा अभ्यास करणारे किंवा त्यात कार्य करणारे केक शॉप मेडिकल स्टोर्स अशा ठिकाणी व्यवसाय आणि काम करणारी जी आपली वृषभ राशीची मंडळी आहेत अशा जातकांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ होताना दिसतोय या महिन्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांची शुभ आणि लाभदायक झालेली युती पंधरा फेब्रुवारीनंतर आपला लाभस्थानामध्ये होते म्हणजे अकराव्या घरात त्यामुळे आपण मगाशी जी चर्चा केली ना व्यवसाय कार्यक्षेत्र नोकरी व्यवसाय शिक्षण यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा तर होईल परंतु गुरुग्रहामुळे ज्यांना या विषयामध्ये लोकांना शिकवणं आवडतं बघा काहींना त्यांनीसुद्धा अवश्य आपले क्लासेस सुरू करायलासुद्धा हरकत नाही तसेच सध्याचा जमाना मंडळी इंस्टाग्राम व्हॉट्सॲप फॅस फेसबुक ट्विटर आणि यूट्यूब चॅनलसारखा आहे या अशा वेळी आपल्याकडे जर काही या विषयातलं प्राविण्य असेल तर त्याचं सादरीकरण हे यापैकी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सादर करायची तुम्ही जर मनामध्ये इच्छा धरलेली असेल तर हाच तो महिना आपल्या वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम ठरणार आहे त्यामुळे लोकांसमोर येण्यासाठी तुम्ही या महिन्यात अवश्य विचार करू शकता मंडळी प्रेमसंबंधात मात्र आपल्याला राशीच्या मंडळींना सात फेब्रुवारीपर्यंत फार सांभाळायचं आहे कोणताही गैरसमज आपल्या नात्यांमधल्या अडचणी वाढवू शकतो मात्र अशा गैरसमजामुळे दूर करण्यासाठी हे गैरसमज झालेले असतील ते दूर करण्यासाठी बुधग्रहाची साथ मात्र आपल्याला याच महिन्याच्या सात फेब्रुवारीनंतर मिळायला लागेल मात्र सुरुवात आपल्याला करावी लागणार म्हणजे हे गैरसमज दूर करण्याकरता पहिलं पाऊल मात्र तुम्हाला उचलायचं आहे सात नंतर यामध्ये सर्वात दोष लागतो आहे तो म्हणजे वाणीचा दोष म्हणजेच काय तर बोलताना सावधानता ठेवून बोलायचं आहे काही वेळा अतिउत्साहामध्ये किंवा ओवर कॉन्फिडन्समध्ये आपण बोलून जातो मात्र त्याचा परिणाम हा आपल्याला उलटाच पाहायला मिळतो असेच काहीतरी या महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सात फेब्रुवारीपर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे मंडळी हो कारण पंचमेश ग्रह कुठला आहे तर बुध हा अष्टम स्थानामध्ये आहे सात फेब्रुवारीपर्यंत अतिशय अशु अशुभ स्थान म्हटलं जातं आपल्या अष्टम स्थानाला तसेच या काळामध्ये आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची सुद्धा काळजी घ्यायची आहे हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं असे काही वाईट अनुभव आपल्या मौल्यवान गोष्टी कागदपत्रं काही महत्त्वाच्या फाईल्स बाबतीत होऊ शकतात तसेच आपली व्यवसाय आणि कामकाजामधील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ज्याला आपण गुप्त माहिती म्हणतो काही निर्णय असतात माहिती असतात ते सुद्धा सांभाळून ठेवायचं सा, काम आपल्याला करायचं आहे नाहीतर त्याचा गैरउपयोग होऊन आपल्याला नुकसान मात्र भोगावं लागतील मंडळी ही जर काळजी आपल्याला या संपूर्ण महिन्यामध्ये घ्यावीच लागणार आहे कारण शनिग्रह पाच फेब्रुवारीपासून होतो आहे जे आपल्यासाठी थोडं काळजी वाढवणारं आहे आणि म्हणूनच ही आत्ता सांगितलेली काळजी घ्यायची कारण शनिग्रह आपल्या वृषभ राशीसाठी भाग्याचा आणि कर्मस्थानाचा स्वामी ग्रह आहे नवम आणि दशम स्थानाचा यासाठी गुरुचरित्र चौदावा आणि अठरावा अध्याय अगदी रोज वाचनामध्ये ठेवा तसेच दर शनिवारी कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठण अवश्य सुरू ठेवा या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे हा संपूर्ण महिना आपल्या राशीच्या मंडळींना नोकरी आणि व्यवसायात अतिशय शुभ परिणाम देणारा ठरतोय म्हणजे एका बाजूला काही अशुभ परिणाम आहेत त्याच्यात सांभाळायचे पण काही चांगले परिणाम निर्माण देना होत आहेत कारण का तर प्रथमस्थानातील मंगळ ग्रह भाग्यातील तसेच कर्मस्थानातील ग्रह लाभस्थानातील गुरु शुक्र ग्रहांची युती हे सगळे ग्रहयोग आपल्या कामातील आणि व्यवसायातील लाभाची प्रगतीची गती वाढवायला त्याचबरोबर मदत करतायत म्हणजे म्हणूनच अशुभ गोष्टी जर सांभाळल्या तर ह्या शुभ गोष्टी पदरात पडतील तसेच कामातील उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साथ मिळाल्यामुळे एकंदरीत हा महिना आपल्यासाठी शुभ आणि लाभ मिळवून देणारा निश्चित राहतो आहे काही आर्थिक निर्णय व्यवसाय वाढीसाठी गुंतवणुकीसाठी आपण जर घेणार असाल तर अवश्य विना विलंब याच महिन्यामध्ये पावलं उचलायची त्याकरता व्यवस्थित नियोजन करा योग्य तो सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या आणि पावलं उचला तसेच कोणतेही मोठं काम सुरू करायचं असतं ना तेव्हा धनाची आवश्यकता असते पैसा अशा धनप्राप्तीसाठी आवश्यक असा महालक्ष्मी राजयोग लाभामध्ये शुक्र गुरु हे दोन ग्रह तयार करत आहेत तेव्हा पैशाची उभारणी करण्यासाठी जे जे काही चांगले मार्ग आपल्याला अवलंबायचे आहेत त्याची सुरुवात या महिन्यापासून केलेली आपल्यासाठी उत्तम राहील कारण भविष्यात ही फलदायी होण्याचे योग अतिशय सुंदर आहे विशेष करून जी मंडळी जमिनीच्या कामामध्ये कार्यरत आहेत किंवा भविष्यासाठी जागेत गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांना या महिन्यात इतर सर्व ग्रहांबरोबर प्रथम स्थानातील मंगळ ग्रह जो आहे त्या मंगळ ग्रहाची साथ अतिशय उत्तम मिळत असल्यामुळे जमिनीच्या व्यवहारामध्ये जास्त लक्ष द्यायला आपल्या राशीच्या मंडळींनी बिलकुल हरकत नसावी बांधकाम व्यावसायिकांसाठी सुद्धा ही सुंदर वेळ आलेली आहे रखडलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू करायला लक्ष द्यायला किंवा पुन्हा आपल्या कामामध्ये नवीन उत्साह आणि जोमाने सुरुवात करायला करून तर बघा मार्ग निघायला लागतील ह्याच मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली आल्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर राहण्याचे योगसुद्धा सुरू होत आहेत त्या मंडळी थोडंसं बाहेर राहणं फिरतीचे दौरे आखळायला लागतील तर शुक्र मंगळ आणि बुध ग्रहांच्या योगामुळे आपल्याला एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर विशेष याबद्दल विशेष सावधानतासुद्धा ठेवायची आहे कारण यामुळे आपल्याला आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये नाराजीला तोंड द्यावं लागेल तेव्हा अशा संबंधामधून त्रास होऊन कामामधील लक्ष उडू शकतं सावधानता हाच एकमेव उपाय प्रगतीच्या काळामध्ये अशा मोहाला बळी पडणं आपल्यासाठी उचित राहणार नाही कारण एका बाजूला चांगल्या ग्रहांचे शुभ परिणाम आहेत तर दुसऱ्या बाजूला ही सावधानता आपल्याला ठेवायची अशा या सर्व शुभ अशुभ गोष्टींचा परिणाम आपल्याला या महिन्यात मिळताना दिसतोय तेव्हा योग्य ठिकाणी सावध राहा आणि योग्य ठिकाणी आपली ऊर्जा वाढवा परंतु महत्त्वाच्या गोष्टी आपल्या प्रगतीच्या वेगाला खीळ घालू शकते ती म्हणजे या महिन्यातला शनी रवी कर्मस्थानामध्ये एकत्र आल्यामुळे शनिग्रहाचा अस्त होतंय अशावेळी उगाच नोकरदार मंडळीने नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकारांबरोबर काही वाद असतीलही तरीसुद्धा वाद घालू नका सामंजस्याने वाद सोडवण्याकडे लक्ष द्या किंवा जमलं तर दुर्लक्ष करा नाहीतर चांगले शुभ परिणाम मिळण्याचे एवढे जे सगळे आपण आता योग आहे ऐकले माहिती करून घेतले ते असबल होतील त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष करा तर व्यापारी वर्गाने आपल्या क्लायंटने दिलेले काही अभिप्राय असतील फीडबॅक असेल यांच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका उलट त्यावर व्यवस्थित काम करून आपल्या व्यवसायातील असलेल्या त्रुटी सुधारा आणि कामाला योग्य असा कामाच्या ठिकाणी योग्य असं बदल करा आपल्या व्यवसायामध्ये तरच भविष्यात जास्त फायद्यात राहील कारण कस्टमर इज ऑलवेज राईट असं म्हटलेलं आहे अशी ही सूचना अस्त होणारा शनी आपल्याला कार्याच्या उदयाला मात्र मदत करेल नाहीतर कार्याचा अस्त करेल तेव्हा वेळीच वेळेची पावलं ओळखा बदल करा आणि यशस्वी व्हा यासाठी अवश्य रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ सुरू ठेवा शक्य झालं तर या महिन्यामध्ये श्रीसूक्त याचं जाणकार गुरुजींकडून ब्राह्मणांकडून हवन किंवा पठण करून घेता आलं ना मंडळी तर अवश्य करून घ्या काय असतं मंडळी साधना आणि उपासना यांच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला आपली आत्मिक उन्नती होण्यास अतिशय चांगली मदत होत असते अदृश्य अशा स्वरूपातले आशीर्वाद आपल्या मागे उभे राहतात तेव्हा अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने महत्त्व द्याच अशी साधना आणि उपासना करण्यासाठी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांचं पवित्र साधनेचं ठिकाण म्हणजे सांगलीजवळचं नृसिंहवाडी आपण त्याला अगदी प्रेमाने नरसोबाची वाडी असं म्हणतो या ठिकाणी तीन दिवसांचा साधना उपासना मंत्रपाठ आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्योतिष विषयाचा प्राथमिक अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत आता या प्राथमिक का अभ्यासक्रमामध्ये काय असणार आहे बरे तर बारा राशींची सखोल माहिती कुंडलीमधली जी बारा घरं असतात ज्याच्याबद्दल आपण नेहमी राशी भविष्य ऐकताना ऐकता प्रथम स्थान पंचमस्थान नवम स्थान तर ह्या स्थानांची माहिती नवग्रहांची माहिती विस्तृत पद्धतीने दिली जाणार आहे अवश्य या शिकायला मंडळी असा हा बरगचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तारीख असणारे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे बराच वेळे अजून दोन हजार वार शुक्रवार शनिवार रविवार नियोजन करू शकाल म्हणून आत्तापासून ही माहिती आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया व्हॉट्सअप करा माहिती मागवण्यासाठी किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री चला पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येऊया ते म्हणजे विवाह इच्छुक मंडळींना शुक्र आणि गुरुची साथ उत्तम असल्यामुळे विवाहाच्या आपल्या प्रयत्नांना जरा जास्त वेग धरा वाढवा योग आहेत तसेच ज्यांना प्रेमविवाह करण्याचा निर्णय घ्यायचा आहे ना त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपला निर्णय आपल्या कुटुंबामध्ये जाहीर करायला हरकत नसावी ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी सात फेब्रुवारीनंतर हा संततीचा निर्णय एक्झिक्यूट करू शकता काळजी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या बुधग्रहाची साथ उत्तम राहील आणि जी वृषभ राशीची पालक मंडळी आहेत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचं ठरवलं असेल तर त्यांनीसुद्धा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर म्हणजे सात फेब्रुवारीनंतर अवश्य आपल्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीकडे लक्ष द्या आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने पावलं उचला या काळात आपल्या मुलांकडून काही चांगल्या गोष्टींची बातमीसुद्धा कानावर पडण्याचं योग आहे सरकारी कामं पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा हा मंडळी आपल्या वृषभ राशीला हा महिना शुभच असणार आहे शेअर मार्केटचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक आय टी फार्मा फायनान्स एफ एम सी जी हे सेक्टर गुंतवणूक करण्यासाठी फायद्याचे राहतील अगदी लॉंग टर्मचा विचार करू शकता तर ऑटो ऑइल इन्फ्रास्टील केमिकल सेक्टरमध्ये थोडी सांभाळून गुंतवणूक करायचे फायदा होत असेल ना तुमच्याकडे तर अवश्य या काळात फायदा बुक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना विशेष शुभ राहतो आहे नवीन डिमॅट अकाउंट म्युच्युअल फंडामध्ये नवीन एस आय पी सुरू करायला सुद्धा आपल्या वृषभ राशीच्या मंडळींना हा महिना लाभाचाच राहणार आहे विशेष करून मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणुकीचे काही पर्याय शोधत असाल मग ते म्युच्युअल फंड असेल एल आय सी असेल पोस्ट ऑफिस असेल कुठेही पी पी एफ असेल तर अवश्य हे पर्याय शोधा व्यवस्थित सल्ला घ्या आणि गुंतवणूक करायला सुरुवात करा या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे याचबरोबर चंद्राचं गोचर भ्रमणसुद्धा अभ्यासनं महत्त्वाचं ठरतं बरं का कारण चंद्र सव्वा दोन दिवसाने आपली राशी बदलतो आणि म्हणून चंद्राचं गोचर भ्रमण हे आपल्या मनावरती ना फार मोठा परिणाम निर्माण करतं त्यामुळे अशा चंद्राचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा ह्या महिन्यामध्ये चौथं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्याला आपल्या कामात आपल्या आरोग्यात आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं अशा चंद्राचं चौथं आठवं आणि बारावं थोडं अशुभ भ्रमण सात आठ सोळा सतरा चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारीला असणार आहे त्यामुळे या दिवशी जे काही काम करत असाल तिथे काळजी घ्या आरोग्याच्या विषयामध्ये हलगर्जीपणा करू नका या तारखा अवस्थेत लक्षात ठेवा तर एक सहा, नौ ते सहा नऊ ते पंधरा अठरा ते तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीमधल्या या तारखा मात्र आपल्याला अतिशय शुभकारक असणार आहेत त्यामुळे महत्त्वाच्या कामांना या दिवशी अवश्य सुरुवात करा मंडळी ही होती राशीचक्रातली दुसरी राशी म्हणजे वृषभ या वृषभ राशीची फेब्रुवारी दोन हजार तेवीस या महिन्यातली ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी ज्याची किंमत आहे तीनशे एकतीस रुपये आणि परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ले अतिशय सुंदर पोथी म्हणजे सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी कोणीही वाचू शकतं स्त्री पुरुष आबाल वृद्ध याची किंमत आहे सेवामूल्य आहे एकशे एक्कावन्न रुपये आपल्याला भारतामध्ये कुठेही हे मागवायचं असेल तर त्यासाठी आपण आमच्या कार्यालयामध्ये संपर्क करून आमच्या कार्यालयाचा जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर पेमेंट करू त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आमच्या कार्यालयाच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं या किंवा यापैकी कि आपल्याला आवडेल ते पुस्तक मागवू शकता पुन्हा एकदा नंबर सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री ह्याच्यावरती आपण गुगल पे करू शकता मंडळी तसेच आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्त आणि शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेलं गणेश रुद्राक्ष आपल्या आयिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आपल्या वास्तूमध्ये स्थापन करण्यात येणारं कुबेरलक्ष्मी यंत्र दक्षिणावरती शंक लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती अशी बरीचशी यंत्रं अभिमंत्रित आणि सिद्ध केली जातात या यंत्रांची माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप करून ती माहिती मागवू शकता किंवा प्रत्यक्ष संपर्क करू शकता सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ आमच्या कार्यालयाच्या नंबरवर म्हणजे आमचा कार्यालयाचा नंबर ना आम्ही नेहमीच आपल्या थमनेलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तसेच मंडळी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ना आपण काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंकसुद्धा दिलेली असते जेणेकरून काही व्हिडिओ जर आपण पाहिलेले नसतील त्यामधले तर ते अवश्य पहा मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार तेवीस आपल्या राशीला कसं जाणार आहे ह्याचा व्हिडिओ केलेला आहे पाहिला नसेल तर त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे चला मंडळी निरोप घेऊया वृषभ राशीसाठी हा फेब्रुवारी महिना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा राहो आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा दत्त महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना कळावेल उभा असावा धन्यवाद